नवा ट्रॅक्टर आले बाजार आणि या सोलर इंजिन बी घेऊन टाकू ना आधुनिक शेती करू. नव्या जगाच्या नव्या गोष्टी नगर सांगू आम्हाला, जुनी माणसं आम्ही सगळं चांगलं चाललंय. हे धर ती बैल घेण कर शेती तुझी. एवढं मोठं झालंय पर लहान पोरावानी कडकड कडकड चालू असते. रावणच्या आवडीचा फळ आहे. त्यात लग्नाचं वय झालं त्याच, त्याच्यासाठी मुलगी बघायला पाहिजे. एवढी सोन्यासारखी पोरगी देताय तुम्ही आम्हाला. एक नारळ आणि देवघरातली थोडीशी साखर आमच्या हातावर ठेवा, चोरीक झाली म्हणून सांगा. शेवटचा एकदा राजस्थानला जाऊन ते पवरा का फवरा शोधून येतो. त्याच्या घरच्यांसमोर त्याची चोरीक झालेली बरी नाही का? हे घर कुठं आहे तुझं? मारवाड प्रारा राजस्थान. जो कोणाचा बिल लोक आहे त्याचा त्याला परत करायचा. तुझ्या मायबापाकडे जायचं की नाही तुला? तो पोरगा या घरामध्ये राहणार नाही. पायास का कोण आहेस तू? आईचं काळीज मेलं तुझं. सारखं सारखं तेच तेच बोलून ना मला जाणीव करून देता तुम्ही. मी तुमचं नाहीच खून. कोणत्या अनाथ आश्रमात द्यायचा का पोरग? अनाथ आहे का? त्याचा आई बाप आहेत कुठं तरी. एक ना एक दिवस त्याचं घर सापडेलच की आयुष्यभर राहणार आहे का तो आपल्या सोबत? वापरून घेताय तुम्ही मला. समजी लोक बोलतो तोही तच राहील. कस कळत नाही हो तुम्हाला माणसाची कोणतो. पोटच्या पोरासारखा आपण सांभाळला ना त्याला. कुठं बी गेलो ना तरी माझा परतीचा रस्ता योच. देवाच्या मार्गावर चाललोय, मध्ये येऊ नको म्हणाव त्याला. पंधरा वर्ष पूर्वी याच सडकावर सापडला होत असतो. तुला एकट्याला सोडून गेलो असतो. कुणी काय वाकड केलं असत माझ? दाद्या आपली आत्तू कुठं गेली असेल र? मुक्कामाला गेली आहे ती. कुठ र? दुसऱ्या वस्तीव. कोणच्या? देवाच्या वस्तीव. दाद्या देवाची पण वस्ती असते का र? असते रे बाबा. कुठं आहे देवाची वस्ती तुला ठाव आहे? हा वरढगात आहे. वरढगात? बघ ना लई झाक दिसते ना. अगं ती महागाची बाहुली आहे. मला बी अशीच पाहिजे. हे बघ त्या बाहुलीचा आपला काही एक संबंध नाही. आपली भूक ही आपली कायली, भीक ही आपली बाहुली. चार बुक कशी तर धंदा गावं, पण पण भीक मागू नकस बर. भीक मागू नकस. दादा मला घेणार आहे मोठी भाऊली. चोरी करणार त्यो. आम्ही चोर नाही. दादा माझ्या भावलीच
त्याचा जास्ती विचार न करू प्लास्टिकची भी चालल मला। कोणत्या नक्षत्राला जन्माला येऊन या वाडीत पडलो कुणास ठाऊ। अरे मर्द असून आपण साधी मिशी ठेवू शकत नाही। गावाची नार लई गावात सुधारणारी बाप्याची जात। किती बी पंख छाटले तरी उडायचं काही राहत नाही। काही हौस आहे ना व तुला तोंड काळं करायची? आता तुझं अक्क तोंड काळं कर। येतं फकस्त माझा आवाज चालतो। भद्रो चाटण चाटण ऐकायला डेंजर वाटतंय रे। मला चाटण नाही करायचे। वाजवा रे। मी हाय रे समुद्राची राणी जणू पापलट मासोली वाणी अंग अंगात भरली जवानी माझ्या रूपाची दुनिया दिवानी। कोई भेजो ना रे मुझको परचा वरना दे दूंगी मैं सबको खर्चा वरना दे दूंगी मैं सबको खर्चा। मी तुझी काचो सुपारी तू माझा अडकेता। म्हणजे नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ आयुष्यातील सुख दुःखांचा गाठून मेळ हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी ही इनोदाची भेट। अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले। असं म्हणतात ना की एका पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, पण त्याच्या अपयशामागे दोन स्त्रियांचा। मी माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय, पुरता वैतागलोय, सतत माझ्यावर संशय, सतत भांडण। आणि समजा जर तिसरी आली तर माझ्या मनाचं मी कधी मोडत नाही आणि मला जो आवडेल ना त्याला मी कधी सोडत नाही। तू मला आवडलास तर असं तर करू नकोस ग, मला एकदम गर्र होत। शशी ही कोण? मी शशिकांतची तिसरी बायको। सगळं खोटं आहे, फोटो आहेत पण खोटो आहेत, खोटे आहेत। आप आपकी नई नवेली दुल्हन के साथ आए थे, ये थी? यही तो थी। हाँ माझ्या विरुद्ध कट आहे। असं करू नका, तिचं लग्न बोललं तर तिच्याशी लग्न करणार को? मी करेन लग्न।
माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना। जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत, तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो। विविध कलांचं आणि कलाकारांचं माहेरघर नागपूर। श्रीमंत रघुजी राजे भोसलेंच्या कालखंडात उदयाला आलेली एक परंपरा नवसाचा वाघ। मी तर अगदी थक्क झालोय। माणूस वाघ रंगतो, त्याचा तो नाच, त्याचा तो रिदम। तू स्वतः वाघ रंगवतोस? म्हणजे तू स्वतःलाही रंगवतोस? हो हो, मी ताशा भी वाजवतो, वाघ रंगवतो आणि नाचवतो आणि नाचतो भी। मिची मिची डोळ्यान, मिची मिची डोळ्यान पाहते मले बम, धमर धम धमर धम, धमर धम धमर धम, धमर धम धमर धम, धमर धम धमर धम। वाघ रंगायला लागला, ताशा वाजायला लागला, का मले का नाही होशच राहत नाही। अरे तुला सांगतो, एकेका दिवशी तुझा बाप 40-40, 60-60 वाघ रंगवे आणि रंगणार म्हणे आम्ही रंगू तर तुझ्या बापाच्या हातून, दगडूच्या हातून। पिल्या, आता धंदा नाही राहिला बेटा आपला। पर आपण आपला धंदा काले सोडाव? अरे आज कदर नाही, कदर नाही कुणाले आपल्या कलेची, कलाकाराची। जमाना बदलला ना, इतल्या वर्षाची परंपरा लोककला आपल्या जमातीले भूक मारायची आली। अरे तुम्ही रिक्षा चालवत राहा बैताडा हो, रिक्षा चालवत राहा। इस्तवाची धग असी नसीबाची देन, आटला संसार तरी जिंदगीची शान। बाप माया झुंजार पेटलेल रान, डोळ्या मंदी मले त्याच भेटल सपान। मलिका नाही, मलिका नाही, समधीकडे वाघच वाघ दिसतय। पाहून राहिला आज का नाही असा जोडू तू का पुन्हा? वाघ वाघ करणारच नाही तो, हात लावायचा नाही। सरकली आहे तू पण? हो सरकली आहो म्या भी। कसा कसा साजरा रंगवते स्वतः स्वतःले? पोटात जवा आगीचा वनवा पेटते ना, तवा समधे रंग ओरबडायले लागते। वाजे ढोल वाजे ताशा, जिंदगीचा हाय तमाशा, गरिबीच्या पोटा मंदी गोठलेला वारशा। झुकल आभाळ तरी ताल नाही सोडला। नवरात्र जवळच आहे, अष्टमी एक दिवस, नवमी आणि दशमी एक दिवस, आपण 2 दिवस मस्त पैकी वाघ रंगवून नाचवायचे। तुम्हाला पैसा मिळेल, काम मिळेल, शिवाय प्रसिद्धी सुद्धा मिळेल। त्याने आपल्याला चुनाला होता का? तो राहते त्या घराले कुलूपाय। पप्पा बेभान झाला, वादळ झाला, बेभान झाला, वादळ झाला, खंगाले चटके तरी उन्हात पेटला। वाघ रंगला रंगला, वाघ रंगला, वाघ रंगला रंगला, वाघ रंगला, वाघ रंगला रंगला, वाघ रंगला। जो करणार म्हणायचं मले
वाघ आहे म्या वाघ।